देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान, 2.5 वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही। अजित पवार यांची टोलेबाजी। देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान, 2.5 वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही। अजित पवार यांची टोलेबाजी। राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंदे सरकारनं बहुमतांची परीक्षा पास केली। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला। या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली। आजही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत खोचक टोलेबाजी केली। अजित पवार म्हणाले की आज देवेंद्रजींना भाषण करताना पाहिलं पण उत्साह नव्हता। विधिमंडळात निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस। 2.5 वर्षात ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले। एकही महत्त्वाचं पद त्यांनी सोडलं नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी टोलेबाजी केली। जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे त्याच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बद्दलचा आज विषय होता आणि तो मंजूर करण्यात आलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी आपली मत या ठिकाणी व्यक्त केलं। अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष मी देवेंद्रजींना या सभागृहामध्ये भाषण करत असताना बघितलं, परंतु देवेंद्रजी नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता। तुमचा जो जोश असायचा, मी मुख्यमंत्री असतानाही पाहिलं आणि इथं विरोधी पक्ष नेते पण असताना पाहिलं, त्याच्यामध्ये सगळे पिनड्रॉप सायलेन्स ठेवून ते तुमचं भाषण ऐकायचे। आज पण ज्यावेळेस आपण एखादी, आज तुम्ही वकील आहात आणि वकिलीच्या पेशानी कसं हे योग्य आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि कसं एकनाथराव शिंदेंनी आजपर्यंतची कारकीर्द ही दैदिप्यमान आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आता आपल्या भाषणामध्ये केला। खरं तर सभागृहाला मला सगळ्यांना एक गोष्ट माहिती द्यायची आहे की ह्यावेळेस जे काही विधिमंडळामध्ये आमदार निवडून आलेत त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। त्याचं कारण असं आहे की अजून 2.5 वर्षच झाली, अजून पुढच्या 2.5 वर्ष बाकी आहेत, पण 2.5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले। कुठलं पद काय 2.5 वर्षामध्ये ठेवलं नाही, सगळी महत्वाची पद ही तुम्ही त्या ठिकाणी भूषवली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।